बाजारामधल्या मागणीचा विचार करून शेती केल्यास त्यातनं लाखोचं उत्पन्न घेता येतं हे सोलापूरमधल्या एका तरुण शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. खरं तर त्यांच्याकडं 3.25 एकर शेती, क्षेत्र कमी असताना देखील त्यांनी अधिक उत्पादन घेण्याचं ठरवलं आणि शेडनेट उभारून त्यात संकरित ढोबळ्या मिरचीची लागवड केली. योग्य प्रकारे पाणी आणि खताचं नियोजन करून विक्रमी उत्पादन घेण्याची कमाई या प्रयोगशील शेतकऱ्यांनी साधली आहे. नागेश जाधव यांच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीच्या तोडणीची लगबग सुरू आहे. 1 एकरावर शेडनेटची उभारणी करून नागेश यांनी ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या फुल चिंचोली गावात नागेश यांची 3.25 एकर शेती आहे. शेती क्षेत्र कमी असल्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशानं नागेश यांनी शेडनेट उभारण्याचा निर्णय घेतला. पिकाची निवड करताना नागेश यांनी बाजाराचा अभ्यास केला. पीक घ्यायची निवड म्हणजे ढोबळी मिरची इंद्रा ही व्हरायटी हे केली म्हणजे पसंती केली. आणि तू मार्केटमध्ये कसं आहे जास्त हॉटेल वगैरे बाहेर एक्सपोर्टला चांगली चालते ह्यासाठी त्या ढोबळीचं इंद्रा ह्या जाती निवड केली. ढोबळी मिरचीच्या इंद्रा या जातीची लागवड करण्यापूर्वी नागेश यांनी शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करून घेतली. शेतात 5 फुटावर बेड तयार करून 1 फूट अंतरावर मिरचीच्या रोपांची लागवड केली. बेड भरताना पहिल्यांदा लिंबोळे फेंड, गावखत आणि सुपरफॉस्फेट 1840 बोरॉकॉल बायोझायम ग्रॅन्युल असं त्यात बेडमध्ये मिश्रण करून ते बेड भरून घेतले आणि 1.25 फुटावर लागण करून पूर्ण पाणी देऊन असं तयार केले. ढोबळी मिरची लागवडीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतं, कारण पाणी अधिक झाल्यास रोपांवर मर रोग येण्याची शक्यता असते. परत रोपाची लागण झाल्यानंतर 1-4 दिवस पाणी द्यायचं नाही आणि पाणी जेमतेम 10-15 मिनिटं 1 दिवसाआड असं पाणी द्यायचं नियोजन केलं होतं. आणि जास्त पाणी झालं तर मर रोग किंवा मोळकोज असं जास्त प्रमाणात होत आहे. नागेश यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड केली होती. लागवडीनंतर साधारणतः 65 दिवसांनी मिरची उत्पादनाला सुरुवात झाली. पहिला तुडा 2.25 टन झाला. त्यांच्या मिरचीला प्रति किलो 18-25 रुपये दर मिळाला. 1 लाखाच्या खर्चामध्ये साधारण 6 लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो कमीत कमी, आणि जास्तीत जास्त रेट सापडला तर 10 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. शेडनेट मध्ये मिरचीवर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यावर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी कीटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता असते. आता ह्याच्या कसं आहे शेडनेट मध्ये जास्त रोग म्हणलं तर भुरी, करपा आणि कोळी ह्याच्यासाठी जास्त लक्ष द्यावं लागतंय. आणि भुरी करफ्यासाठी ब्लू मॅजिक M45 कॅपटॉप वगैरे मिसळून ती आटोक्यात येऊ शकते. शेडनेट उभारण्यासाठी नागेश यांना 15 लाख रुपये खर्च आला असून ढोबळी मिरची लागवडीवर साधारणतः 1 लाख रुपये खर्च झाला. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी बाजाराचा अभ्यास करून पिकाची निवड केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे नागेश जाधव यांनी दाखवून दिलंय. इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.